नमस्कार मंडळी, मी जिल्हाधिकारी नाशिक सूरज मांढरे बोलतोय. आज मी आपल्याशी केवळ जिल्हाधिकारी म्हणून बोलत नसून आपला एक सुहृद म्हणून बोलतो आहे. गेले वर्षभर आपण कोरोनाशी झगडत आहोत, आपल्याला त्याच्या हाताळणीमध्ये बऱ्यापैकी मागच्या टप्प्यामध्ये यश देखील आलेलं आहे. यावर्षी त्याच्याहीपेक्षा वाईट अवस्थेमध्ये आणि वाईट रूप धारण करून हा आजार आपल्यासमोर उभा आहे आणि आपलं वागणं मात्र खूपच स्वैर आहे असं गेल्या 2-3 दिवसांपासून दिसून येत आहे. आपल्याला काही निर्देश देण्यात आलेले आहेत. खरं तर कम्प्लीट लॉकडाऊन करणं हा अतिशय सोपा आणि एक प्रभावी उपाय हाताशी असताना सुद्धा मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये जी अवस्था आपल्या सर्वांची झाली ही विचारात घेऊन काही व्यवस्थित असे विचारपूर्वक आणि केवळ गर्दी टळेल आणि आपलं अर्थचक्रही सुरू राहील अशा पद्धतीचं एक धोरण प्रशासनाने जाहीर केलेलं आहे. अपेक्षा ही आहे की आपण त्याचा अंमलबजावणी करावी जेणेकरून आपलं अर्थचक्रही चालू राहील आणि हा धोकाही टळेल. परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की केवळ अंमलबजावणी जर केली, कारवाई जर केली तरच आम्ही ऐकू अशा पद्धतीचा संदेश वारंवार लोकांकडून आम्हाला दिला जात आहे. प्रश्न हा आहे की आपण कुठल्या आदेशाची अवमान केला, कुठल्या आदेशाला हरताळ फासला हे महत्वाचं नाही. आपण गेल्या 2500 पेशंट्सला, म्हणजे आता आपल्या 2 दिवसांमध्ये 2500 पॉझिटिव्ह रुग्ण तयार झाले आपल्या जिल्ह्यामध्ये. अजूनही आपला मृत्यूदर 2% आहे हे विसरता कामा नये. मृत्यूदर 0 झालेला नाही, म्हणजे 2500 पैकी 50 लोकांवरती आपण मृत्यूची टांगती तलवार निर्माण केलेली आहे. ही जर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अशाच पद्धतीने वाढत गेली तर काय होईल हे मी तुम्हाला वेगळ्यांनी सांगायची गरज नाही. मागच्या वर्षी तो अनुभव आपण घेतलेला आहे, त्यामुळे मला पुन्हा सांगायचं आहे की सर्वांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे. आपल्याला जे आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करणं हे आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबियाच्या, सगळ्यांच्या हिताचं आहे. आज आपण दुसऱ्या 50 लोकांच्या मानेवरती ही एक टांगती तलवार निर्माण केलेली आहे की कदाचित काय होईल कोणाला माहीत नाही, हे आपल्या घरात सुद्धा घडू शकतं. म्हणून मला असं वाटतंय की प्रशासनाला कठोरातले कठोर निर्णय घ्यायला कृपा करून बाध्य करू नये. जे आज आपल्याला पॅकेज दिलेलं आहे त्यातून आम्हाला खात्री आहे की त्याचं जर पालन योग्यरित्या झालं तर आपण खरोखर हा संसर्ग मर्यादित करू शकू. कारण आपण अचूकपणे ज्या ठिकाणी गर्दी होते त्याच ठिकाणी आपण बंदी घातलेली आहे. आपला व्यवसाय दिवसभर करायला कोणतीही आपल्याला बंदी घातलेली नाही. काही लोकांना वाटेल की याला अलाव केले, त्याला अलाव केले, परंतु शेवटी कुठेतरी एक काहीतरी तारतम्याचा निर्णय घ्यावा लागतो. शंका उपस्थित करणाऱ्यांना जरी संधी दिली तरी सुद्धा असं एकदम परफेक्ट काही होऊ शकत नाही. त्यामुळे जिथं जास्तीत जास्त गर्दी होती त्या गोष्टी आपण नियंत्रित करणार आहोत. यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं. जर परिस्थिती जर सुधारली नाही तर मला वाटतं की मग त्याच्या पलीकडे जाऊन कठोर निर्णय घेण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. म्हणून मला पुन्हा आपल्याला विनंती करायची की या आदेशांचं तंतोतंत कृपया पालन करावं. धन्यवाद.